अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तब्बल 11 वर्षांनंतर निकाल लागला. दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयानं दोषी ठरवलंय. दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित 3 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. यामध्ये वीरेंद्र सिंग तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांचा समावेश आहे. 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7:15 पुण्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकरांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी या 5 आरोपींवर खटला चालवण्यात आला, याचा आज निकाल लागलाय. तर अखेर हा निकाल आलाय. तब्बल 11 वर्षांनी हत्या प्रकरणाचा हा निकाल आपल्या सगळ्यांसमोर आहे. हत्येमागील मास्टर माइंडला अद्यापही शिक्षा झाली नसल्याची प्रतिक्रिया मात्र हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केलेली आहे. ज्यांना निर्दोष सोडलं त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. हत्येमागील मास्टर माइंडला अद्यापही शिक्षा नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना कोर्टानं दोषी ठरवलंय. तर कळसकर आणि अंदुरेला सश्रम जन्मठेपेची शिक्षा देखील कोर्टाकडून सुनावण्यात आली. डॉक्टर वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे, संजीव पुनाळेकर या प्रकरणामध्ये निर्दोष असल्याचं देखील कोर्टाचं म्हणणं आहे. दाभोलकर हत्या प्रकरणापैकी 5 पैकी 3 आरोपी यांना निर्दोष ठरवण्यात आलेलं आहे. 20 ऑगस्ट 2013 दाभोलकरांची हत्या करण्यात आलेली होती आणि याच प्रकरणामध्ये आता निकाल आपल्या सगळ्यांसमोर आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील 5 पैकी 3 आरोपी निर्दोष आहेत तर संजीव पुनाळेकर हा निर्दोष असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. दरम्यान ज्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं हमीद दाभोळकरांनी सांगितलेलं आहे. तर मास्टर माइंडला शोधण्याची मागणी मुक्ता दाभोळकरांनी केलेली आहे. एका पातळीवरती समाधान आहे की प्रत्यक्षामध्ये 2 मारेकऱ्यांना शिक्षा झालेली आहे. जरी ते मारेकरी त्यांना शिक्षा झाली असली तरी सूत्रधारांना शिक्षा झालेली नाही ही गंभीर बाब आहे आणि त्याविषयी निकालपत्राचा अभ्यास करून आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा विचार करतो. हा या लढाईतला एक महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे आणि भारतीय न्यायव्यवस्थेवरचा आमचा विश्वास सार्थ ठरलेला आहे. अनेक राज्यांमध्ये पसरलेला मोठा कट आहे त्यामुळे हे एका तपास यंत्रणेच्या अखत्यारीतलं काम असूही शकणार नाही कदाचित. त्यामुळे उच्च न्यायालयाने सुद्धा कायम हे सांगितलेलं आहे की ही गोष्ट सर्व तपास यंत्रणांनी मिळून करावी. त्यामुळे त्यांनी एकमेकांची मदत घेतली याबद्दल काही अडचणीची गोष्ट नाही आहे. यानंतर त्यांनी मास्टर माइंड पर्यंत पोहोचावं एवढीच अपेक्षा आहे. दोषींना आव्हान देणार आहेत का? दोषी जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांच्या निर्दोषत्वाला आव्हान देणार? हो, निश्चित देणार हायकोर्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.